विदर्भाचे प्रश्न मांडायसाठी आम्ही आवाज उठवल्यावर आमचा आवाज त्या ठिकाणी दाबला जातो. अकात तांडव करायचे आणि म्हणायचे एक महिना दीड महिना हौस चाललं पाहिजे, विदर्भाचा विषय, अनुशेषाचा विषय. आता काही विदर्भाचा विषय त्यांना दिसत नाही, म्हणजे त्यांना नवाब मलिक चालत नाही आणि बाकी सगळेजण चालतायत. मोदी एकीकडे 70,000 कोटी बोलतायत आणि दुसरीकडे त्यांच्यासोबत बसतायत, मग हे त्यांना चालतंय. माझ्यासोबत काँग्रेसच्या आमदार यशोमताई ठाकूर आहेत. ताई, नागपूर अधिवेशन म्हटलं, हिवाळी अधिवेशन म्हटलं की विदर्भाचे प्रामुख्याने प्रश्न मांडण्यासाठी अधिवेशन असतं. तुम्हाला काय वाटतं, विदर्भाचे खरंच प्रश्न मांडले जात आहेत काय अधिवेशनामध्ये? नाही नाही, विदर्भाचे प्रश्न मांडायसाठी आम्ही आवाज उठवल्यावर आमचा आवाज त्या ठिकाणी दाबला जातो. मोठ्या प्रमाणामध्ये हिटलरशाही या सभागृहामध्ये दिसते, लोकशाहीच्या मंदिरामध्ये लोकशाहीचा अपमान पदोपदी होतो आहे. आणि शेतकऱ्यांच्या विषयावर बोलण्यासाठी आम्ही उठतो तर त्यांना प्रायोरिटी शेतकऱ्यांची वाटत नाही आहे, सभागृहामध्ये बोलू देत नाही आहे. सभागृहामध्ये विरोधी पक्षनेता उठल्या नंतर त्याचा लाईट लागला पाहिजे ही प्रथा आहे, ती प्रथा मोडकडीच काढून राहिले हे लोक. असं नाही ना, आम्ही पण बघतो आहे, आम्ही पण सत्तेमध्ये होतो, आम्ही पण विरोधी बाकावर बसतो आहे, असं ही पद्धत नाही आहे. आणि जे लोक विरोधी पक्षामध्ये बसत असताना अकात तांडव करायचे आणि म्हणायचे एक महिना दीड महिना हौस चाललं पाहिजे, विदर्भाचा विषय, अनुशेषाचा विषय, आता काय विदर्भाचा विषय त्यांना दिसत नाही. आता त्यांना काय दिसतं आहे त्यांचं त्यांनाच माहिती. देवेंद्रजी हे प्रमुख नेते आहेत सत्ताधारी पक्षातील, मात्र त्यांनी या प्रश्नावर ते बोलतात की आम्ही शेतकऱ्यांबद्दल फार गंभीर आहोत, विचार करतोय. मात्र अधिवेशनाच्या टायमिंगला त्यांनी अजित पवारांना जे ट्विट केलं, नवाब मलिकांच्या याच्यावर जो लेटर बॉम्ब टाकला, हे टायमिंगकडे कसं पाहता तुम्ही? आता मला एक गोष्ट कळत नाही, लेटर बॉम्ब जो काय त्यांनी टाकला तो फक्त नवाब मलिकांच्या विषयावर का टाकला, तो प्रफुल्ल पटेल यांच्या विषयावर का टाकला नाही, तो संजय राठोडांच्या विषयावर का टाकला नाही, म्हणजे त्यांना नवाब मलिक चालत नाही आणि बाकी सगळेजण चालतायत. मोदी एकीकडे 70,000 कोटी बोलतायत आणि दुसरीकडे त्यांच्यासोबत बसतायत, मग हे त्यांना चालतंय. काय चालतंय काय नाही चालत आहे हे स्पष्ट तरी व्हावं. दाखवायचे दात वेगळे आणि असली दात वेगळे, असला प्रश्न आहे त्यांचा. तुम्ही विदर्भातीलच आहेत, विदर्भातल्या प्रामुख्याने काय प्रश्न आहेत त्यावर चर्चा व्हायला पाहिजे होती, आणि देवेंद्र फडणवीसांना काय आव्हान असेल तुमचं? हे बघा, माझं आव्हान फक्त देवेंद्र फडणवीसांना नाही आहे, माझं आव्हान पूर्ण सत्ता मध्ये जे बसलेले आहे त्यांचं आहे. अमरावती डिव्हिजनवर या नागपूर डिव्हिजनवर एक नागपूर शहर जर सोडलं तर बाकी कोणाचकडे त्यांचं लक्ष नाही आहे. आता एवढ्या मोठ्या कंपन्या परत चाललेल्या आहेत, ते हरमन प्लांटसाठी एवढं राजकारण झालं, एवढा गोंधळ त्यांनी घातला आणि गेले ना, गेलं ते. त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे की आम्हाला ती कंपनी नाही पाहिजे, मग इथं इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट नको, आमच्या भागामध्ये आमच्या लेकरांना रोजगार लागायला नको, त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे मोबदला, शेतकऱ्यांना जोडधंदे नीटनीटके मिळायला नको, कशाच गोष्टी. वीज पुरवठा त्या ठिकाणी, इथनं वीज तिकडे जाते, तिकडे वीज बिलकुल अजिबात त्याच्यामध्ये खंड नसतो आणि आम्हाला खंडित. काय चाललेलं आहे? तर निश्चित यशोमतीताई ठाकूर यांनी आपल्याशी बोलत असताना पोटतिडकीने विदर्भाचे प्रश्न मांडले आणि प्रामुख्याने हे जे अधिवेशन होतं ते विदर्भाचे प्रश्न मांडण्यासाठी होतं. मात्र यामध्ये राजकीय कुरघोडी केली जाते, एकमेकावर आरोप केले जात आहेत, असा त्यांनी हल्ला बोल सत्ताधारी पक्षावर केलेला आहे. विष्णू सानप, लेट्स अप मराठी, नागपूर. एक मिनिट